आमरा मंडळी मी शूिज पाटील परत एकदा स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थिंग्स टू कीप इन माइंड बिफोर बाईंग एच जे सिक्स लेजंड जर तुम्ही एस जे कॅमचा एच जे सिक्स लेजंड हा कॅमेरा ॲक्शन कॅमेरा जर तुम्हाला घ्यायचा असेल जर तुम्ही हा कॅमेरा परचेस करण्याचा विचार करत असाल व्लॉगिंगसाठी किंवा मोटो ब्लॉगिंगसाठी तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे पूर्ण व्हिडिओ अवश्य तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण या कॅमेऱ्याचे प्रोज आणि कॉन्स सांगणार आहे कारण की मी हा कॅमेरा यूज केला आहे आणि यासोबत मी हे देखील कारण सांगणार आहे की मी का बरं एच जे कॅम्पपासून गोप्रोवर शिफ्ट केलं आहे तर म्हणजे हा आपला एज जे कॅम्पचा एच जे सिक्स लेजन ॲक्शन कॅमेरा तर वन ऑफ द मोस्ट सोल्ड ॲक्शन कॅमेराज ऑफ एच जे कॅम असं आपण याला म्हणू शकतो कारण की खूप जास्त प्रमाणात लोकांनी याला परचेस केलेला आहे आणि कुठलाही एक बिगिनर आहे तर तो सुरुवातीला बजेट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे याच कॅमेऱ्यासाठी जातो तर मी देखील त्याच प्रमाणे हा कॅमेरा घेतला होता सुरुवातीला तर मंडळी एक गोष्ट याच्या वापरानंतर मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार की हा जो कॅमेरा आहे तो आपण मोटर ब्लॉगिंगसाठी घेऊ शकतो पण आपण जे आपण हातात पकडून असा ब्लॉग वगैरे करतो डेली ब्लॉग म्हणा किंवा एखाद्या लोकेशनवर गेल्यानंतर आपण ब्लॉग करतो तर त्यासाठी हा कॅमेरा बनलेला नाही कारण की मोटोब्लॉगिंगमध्ये आपण लॅव्हलिअर माईक एक्सटर्नल माईक याला कनेक्ट करून आपण हेल्मेटमध्ये असतो बट ब्लॉगिंगमध्ये आपण तसं कॅ माईक यूज करत नाही इनबिल्ड मायक्रोफोन आहे तो देखील तेवढं चांगल्या क्वालिटीचा नाही एकदम साधारण ऑर्डिनरी क्वालिटीचा याचा साऊंड आहे तर ऑडिओ चांगला नसल्यामुळे हा मी तुम्हाला रिकमेंड करेल फक्त मोटरब्लॉगिंगसाठी आणि जे आपण हातात पकडून असा ब्लॉग करतो त्यासाठी हा कॅमेरा तुम्ही यूज करू नका कारण की यूज केल्यानंतर पूर्ण मी याचा तुम्हाला आज रिव्ह्यू सांगतो आहे फक्ता फक्ता ता हा तुम्ही फक्त आणि फक्त मोटो ब्लॉगिंग करत असाल तर त्या विचारांनीच कॅमेरा हा घ्या आणि जर तुम्हाला जर हातात पकडून असा ब्लॉग वगैरे करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही या कॅमेऱ्यासाठी जाऊ नका म्हणजे तुम्ही जर बिगिनर मोटो ब्लॉगर असाल तर तुम्हाला या ॲक्शन कॅमेरासोबत एक, एक एक्सटर्नल माईक देखील घ्यावा लागेल तर एच जे सिक्स एच जे सेव्हन एच थ्री सिक्स्टी या तीन कॅमेऱ्यासोबत हा एक्सटर्नल माईक कम्पॅटेबल आहे त्याची प्राईस जास्त आहे हा पंधराशे रुपयेला वगैरे तुम्हाला मिळेल ॲमेझॉनवरती आणि फ्लिपकार्टवरती तर अशा प्रकारचा हा माईक आहे तर हा माईक जर तुम्ही डायरेक्टली आपल्याचं ॲक्शन कॅमेराला लावला आणि हेल्मेटमध्ये हे माईक माउंट केला तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट याचा जो पहिलं तुम्ही आउटपुट चेक कराल तर तुम्ही खूप डिसअपॉइंटेड व्हाल कारण की याच्यामध्ये जा खूप जास्त प्रमाणात आपल्याला विंड नॉईस ऐकायला येईल आणि त्यासाठी मी थोडंसं युट्यूबवरच व्हिडिओ वगैरे बघून थोडंसं जुगाड केला तर आपण प्रॉपर या लुवातीला यामध्ये कॉटन वगैरे एक थिन लेअर त्याची टाकली आणि त्यानंतर प्रॉपर याच्यावर कागद वगैरे लावून परत मग टेप लावून याला समोरून थोडेसे थोडं छिद्र केलेलं आहे आणि प्रकारे त्यानंतर आपण डेड कॅट म्हणजे विंडशील वगैरे म्हणू शकतो आपल्याला तर अशा प्रकारे लावलेलं आहे त्यानंतर कुठे थोडासा यामध्ये विंड नॉईस रिडक्शन झालेलं आहे आणि एवढ्या जास्त प्रमाणातही नाही झालं की आपलं एकदम आपला ऑडिओ जो आहे क्रिस्टल क्लिअर ऐकायला येईल थोडा कमी झाले विंडॉईज बट खूप जास्त प्रमाणात कमी झालं असं आपण म्हणू शकत नाही तर मंडळी एवढा खर्च करून एवढा जुगड करून देखील आपण जेव्हा याचा आउटपुट ऐकतो त्यावेळी आपण खरंच खूप डिसअपॉइंटेड होतो हे माझ्या पर्सनल ओपिनियन आहे आणि फीडबॅक मी देतो आहे कारण की मी बऱ्याच यूज केलेला ह्या सुरुवातीला मी मोटोलॉगिंगच्या पर्पजसाठीचा कॅमेरा घेतला होता आणि बरेच मोटोलॉग मी यावर केले होते बट जसा मी एक्सपेक्टेड माझा रिझल्ट होता तर तो, तो मला मिळाला नाही त्यामुळे हे कारण होतं की मी हा एस जे कॅमनी मोटोलॉग करणं स्टॉप केलं तर म्हणजे या कॅमेऱ्याचे काही कॉन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे तर आता मी तुम्हाला या कॅमेऱ्याचे काही प्रोस सांगणार आहे जर तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला मोटो व्लॉगिंग करायची आहे आणि तुमच्याकडे जर बजेट रिस्ट्रिक्शन असेल तर तुमच्यासाठी हा वन ऑफ द बेस्ट कॅमेराज आहे तर यामध्ये तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी मिळते त्यानंतर जायरो सेन्सर यामध्ये आहे त्यानंतर फोर के ट्वेंटी फोर एफ पी एसला त्यानंतर टू के थर्टी एफ पी असला आणि त्याचबरोबर टेन ए टी पी सिक्स्टी एफ पी एसला आणि बऱ्याच अदर आ, पिक्सल आणि एफ पी एसवर आपण याला शूट करू शकतो बट मी एक तुम्हाला आ, रिकमेंडेशन देतो की तुम्ही सेवन ट्वेंटी पिक्सल सिक्स्टी एफ पी एसला शूट करा जेणेकरून काय होईल तुम्हाला बॅटरी बॅकअप देखील खूप चांगला मिळेल बॅटरीवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याची बॅटरी देखील एक हजार एम एचचीच आहे त्यामुळे याचा बॅटरी बॅकअप तेवढा जास्त चांगला नाही आहे त्यामुळे याचं जर शूट सेवन ट्वेंटी पिक्सल सिक्स्टी एफ पी एसला केलं तर आपल्याला खूप बऱ्या प्र, प्रमाणात त्याचा बॅटरी बॅकअप मिळेल हा कॅमेरा वॉटर रेजिस्टंट आहे यामध्ये अंडर वॉटर मोड आहे त्यानंतर कार मोड आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन स्क्रीन बघायला मिळतं एक फ्रंट स्क्रीन आहे आणि एक रिअर स्क्रीन आहे तर फ्रंटस्क्रीनवर आपण याचा उपयोग खूप चांगल्या हो प्रकारे होऊ शकतो यामध्ये आपल्याला रिझॉल्युशन आपलं स्टोरेज किती शिल्लक आहे त्याबद्दल आपले रेकॉर्डिंग चालू आहे की नाही बंद आहे तर या गोष्टी देखील बघायला मिळतात तर अशा प्रकारचा हा कॅमेरा आहे तर म्हणजे हा कॅमेरा जर तुम्ही परचेस केला आणि सुरुवातीला एक प्रॉब्लेम असा राहायचा होतो की जेव्हा आपण यामध्ये इथून एक्सटर्नल कार्ड म्हणजे आपलं एस डी कार्ड इन्सर्ट करतो त्यावेळी हे हा कॅमेरा आपला जो एस डी कार्ड आहे तो रीड करत नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कार्ड सुरुवातीला फॉर्मॅट करायचं आहे फॉर्मॅट केल्यानंतर आपोआप ते कार्ड आपल्या कॅमेरामध्ये रीड होईल तर सुरुवातीला हा प्रॉब्लेम माझ्यासोबत देखील झाला होता त्यानंतर मी काही व्हिडिओज वगैरे बघितले आणि त्यानंतर मी हा कॅमेरा म्हणजे सेटिंगमध्ये जाऊन आपलं एस डी कार्ड फॉर्मॅट केलं त्यानंतर या कॅमेऱ्याने हा कार्ड रीड केलं आणि अशा प्रकारे तुम्ही देखील असा जर प्रॉब्लेम तुम्हाला राईज झाला तर तुम्ही हे जी गोष्ट करू शकता एज ए कॅम्प एज ए सी लेजंडचे प्रोज आणि कॉन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे बट तुम्हाला खरंच जर व्लॉगिंग करायची आहे आणि तुमच्याकडे जर बजेटचं रिस्ट्रिक्शन नसेल तर तुम्ही सरळ सरळ गोप्रोला जा इन्स्टेड ऑफ एस जे कॅम्प कारण की गोप्रोमध्ये तुम्ही मोटो ब्लॉग करू शकता एकदम क्रिस्टल क्लिअर ऑडिओमध्ये आणि त्यानंतर तुम्ही ब्लॉग करू शकता आ, कुठे देखील डिलॉक करू शकता एखाद्या लोकेशनला गेली तिथे करू शकता आणि ते, ते देखील विदाउट एक्स्टर्नल माईक माझ्याकडे बोवायचा शॉर्टगन माईक असूनसुद्धा मी माझ्या गोप्रोला तो माईक लावत नाही कारण की त्याची इन बिल्ड जो मायक्रोफोन आहे त्याचीच ऑडिओ क्वालिटी अप्रतिम आहे त्यामुळे एक्सटर्नल माईकची तिथे गरज नाही फक्त आपल्याला एक्सटर्नल माईक लागेल तो आपल्या ला मोटोव्लॉगिंगसाठी तर मंडळी आता आपण याच्या प्राइसिंगबद्दल बोलूयात तर आपला जो याची सिक्स लेजन्ड आहे तो आपल्याला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर नऊ हजार पाचशेला सध्याची याची प्राईस चालू आहे आणि जर तुम्ही शॉपमधून घेतला तर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी थोडं डिस्काउंट मिळू शकतं आणि त्यानंतर आपला जो हा माईक आहे एक्सटर्नल माईक तर माईक आपला जवळपास पंधराशे रुपयाला आपल्याला अवेलेबल होईल थोडा एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यानंतर आपलं जे एस डी कार्ड आहे ते एच डी कार्ड आपलं माझं सिक्स्टी फोर जी बीचं हे जवळपास तुम्हाला सहाशे सातशे रुपयाला मिळून जाईल मंडळी शेवटी मी तुम्हाला या माईकबद्दल सांगतो तर यामध्ये दोन प्रकारचे माईक मिळतात एच एस डी सिक्स लेजनसाठी आता वायर जो तुम्ही बघताय इथे जो तुम्ही दुसरा घेसाल तर त्यामध्ये एवढा जो पोर्शन असतो वायरचा तो एकदम असा हार्ड राहतो आणि फ्लेक्झिबल राहतो तर हे असा बेंड होणार नाही तो जिथे आपल्याला ॲडजस्ट करायचा त्या ठिकाणी असा ॲडजस्ट करू शकतो तर अशा प्रकारचा तो माईक आहे त्या माईकसाठी तुम्ही जा इन्स्टेड ऑफ दिस माईक परमरी आता एस जेक एमनी आणि या माईकने जे मी मोटोब्लॉग केलेले आहेत ऑलरेडी तर त्याचे मी तुम्हाला काय सॅम्पल्स दाखवतो आणि शेवटी फक्त एवढंच सांगेन की जर तुमचं बजेट रिस्ट्रिक्शन आहे आणि तुम्हाला मोटोब्लॉगिंग करायचे आहे तर तुम्हाला एस जे सिक्स लेजनशिवाय पर्याय नाही कारण की बजेटमध्ये सर्वात चांगला कॅमेरा असलेला हाच आहे बट तुमचं जर बजेट चांगलं असेल आणि कुठलं रिस्ट्रिक्शन नसेल तर सिरियसली गो फॉर गो प्रो इन्स्टेड ऑफ एज ए कॅम कारण की तिथे थोडा तुमचा चाळीस पंचेचाळीस हजारपर्यंत खर्च होईल बट सर्व गोष्टी तुम्हाला खूप छान मिळतील तुम्ही मोटो लॉगिंग करू शकाल एकदम क्रिस्टल क्लिअर क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी प्लस ऑडिओ क्वालिटी तुम्हाला त्यामधून मिळेल मिळतात आणि खूप नयनरम्य आणि प्रसन्न वातावरण आहे विन्हाळा असून सुद्धा खूप दुखत असायला आपल्याला बघायला मिळतं कारण की सकाळची वेळ असल्यामुळे आणि मंडळी ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला बऱ्याच दिवसांपासून सांगायच्या होत्या त्या लोकांना ज्यांना एच एस लेजन घ्यायचं आहे तर दॅट्स इट Uh, हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि तुम्ही जर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लज चॅनलला सबस्क्राईब करा काय 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 चांगल्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद